या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। किरकोळ कारणावरून संगमनेर शहरातील जोरवे नाका परिसरात तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली। या हाणामारीत धारधार शस्त्रांचा वापर झाल्याने 6 जण गंभीर जखमी झाले, त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांच्या बंदोबस्तात जोरवे नाका परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले असून 150 जणांवर विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जोरवे येथील काही युवक संगमनेरला आले होते। संगमनेर येथील कामटो पण ते आपल्या राहत्या घरी जात होते। संगमनेर येथील कामे अटपून ते आपापल्या घरी जात होते। जोरवे नाका परिसरात हे युवक आले असता या ठिकाणी रहदारी ठप्प झाली होती। त्यावेळी युवकांनी आपल्या मोटारसायकलचा हॉर्न वाजवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला। हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने जोरवे नाका परिसरात थांबलेल्या काही लोकांनी या दोन युवकांना मारहाण केली। यावेळी जोरदार बाचाबाची झाली आणि यानंतर हे युवक जोरवे येथे निघून गेले। त्यांनी घडलेला सर्व प्रकार गावात सांगितला। यानंतर जोरवे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात आले। त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या ठिकाणी जोरदार शिवीगाळ आणि हाणामारी झाली आहे। एका समाजाच्या काही युवकांनी धारदार शस्त्रांचा वापर केला तर या हाणामारीत जोरवे येथील 6 जण जखमी झाले। जखमींमध्ये जितेंद्र दिघे, अजित थोरात, सुमित थोरात, तन्मय दिघे, विजय थोरात, पुंडलिक दिघे यांचा समावेश आहे। धारधार शस्त्रांचा वापर झाल्याने सर्वजण गंभीर जखमी झालेत। घटनेचा गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रमुखांनी संगमनेर शहरात त्वरित राज्य राखीव पोलीस दल रवाना केले। या प्रकरणी रवींद्र नामदेव गाडेकर राहणार जोरवे यांच्या फिर्यादीवरून 15 आरोपींसह अज्ञात 100 ते 150 जणांवर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशा वेळी जातीय सलोखा राखला पाहिजे। कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाही, त्याची प्रशासन आणि आम्ही काळजी करू। अशा प्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे गृहमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। काय कारवाई होईल? किरकोळ कारणावरून शेतकऱ्यांच्या शेतकरी कुटुंबातील मुलांना मारहाण करण्यात अगदी हॉर्न वाजवल्याच्या कारणानं साहेब हे कुठेतरी इथून पाठीमागही घडलंय। नाही, कालचे प्रकार संगमनेरचा दुर्दैव होता। म्हणजे निरपराध लोकांना मारहाण झालेली आहे, निश्चितच घटना गंभीर आहे। पोलीस प्रशासन जी काही कारवाई करायची ती करते, गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यातून मला वाटतं पुन्हा त्याला काही वेगळा रंग येऊ नये असा तो प्रयत्न कार्यकर्ते करत आहेत। आणि खरा जातीय सलोख राहायला पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे। जातीय ते निर्माण करून फायदा कोणालाच नाही। निश्चितच जे समाजकंटक होते या फायदा घेणार आहे त्यांच्यावर कारवाई 100% होणार आहे। शहरातल्या विशेष करून अतिक्रमण जे झालेली आहेत अतिक्रमामुळं अतिक्रमणाच्यामुळे सुद्धा अशा काही अवैध धंदे करणाऱ्या लोकांचा त्या ठिकाणी सुरसुरट झालेला आहे। नगरपालिकेला त्या पद्धतीने वास्तविक ही नगरपालिकेने तात्काळ कारवाई केल्या पाहिजे। तसं नगरला एका घटनेनंतर आपण सगळ्या अवैध धंदे जे होते किंवा तिथं जे अतिक्रमण केलेले होते बाजारपेठेतल्या गल्ल्या बंद झालेल्या होत्या त्या सगळ्या आपण खुल्या केल्या। आता सर्व अतिक्रमण काढले, त्याच पद्धतीने शेवगावचे अतिक्रमण काढण्याची सूचना आपण दिल्या। त्यानंतर अतिक्रमण करून त्या ठिकाणी जो बेकायदेशीर व्यवसाय चालतो त्यातून मिळणाऱ्या पैशातून हे सगळं होतं। संगमनेर सुद्धा ह्या अशा प्रकारचे अतिक्रमण काय असेल तर ते सुद्धा काढण्याची सूचना दिलेल्या आहेत। मला वाटतं ह्या कारवाईच्या नंतर परिस्थिती निश्चितपणे सुधारेल असा मला विश्वास आहे। तिथं आपला मतदारसंघ आहे? नाही, मी साधी कार्यकर्त्यांना मी खरं सूचना दिल्या आहेत। मी त्यांना कायदा हातात घेण्याच्या आधी कोणाला नाही। आपल्या भावना किती तीव्र असतील प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही ती काळजी करू आणि आम्ही नेहमीच काळजी करतो की हा पुढे जातीय निर्माण होणार नाही, जातीय सुरक्षा राहायला पाहिजे। आता त्या भावना प्रक्षुब्ध होतात त्यांच्या कालच्या घटनेमुळं, तरी मला वाटतं ते आता आटोक्यात आलेलं आहे। यापुढे अशा घटना होणार नाही अशा प्रकारच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। मला वाटतं यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं त्या गावसुद्धा, ती पहिलीच घटना होती। पण आता मला वाटतं तो शांतता आहे, शांतताच राहील अशा प्रकारचं आश्वासन मला गावकऱ्यांनी दिलेलं आहे। सर पण त्यात जर आरोप नाही, आता RTOला जी चर्चा झालेली आहे आता आम्ही RTOला पत्र लिहायला सांगितलं, मी रिवाईज केलं आमचे त्यांना मी सांगितलं की ताबडतोब पत्र लिहून RTOला कळवा, प्रांताधिकारी आहेत त्यांना मला तुम्ही सगळे RTOला ताबडतोब कळवा जे अनधिकृत गाड्या चालतात त्यांचा
मुदत संपलेली त्यांची, जो काही कायदा ठरवून दिली मुदत प्रत्येक वाहनाची त्याचा वापर होतो. पण म्हटलं आमच्या ड्रोननी किंवा याच्यामध्ये हे आरोपी आयडेंटिफाय झाले एकदा की मोका लावण्याचीच कारवाई सूचना दिल्या आहे. संगमनेरमध्ये नाही, राज्यभरामध्ये या सूचना दिलेल्या. हुमा गिफ्ट तर्फे खास दसरा धमाका ऑफर, ऑनलाइन पेक्षा स्वस्त सबसे सस्ता सेल. हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम मध्ये दसरा निमित्ताने यंदा विविध प्रकारचे भरपूर ऑफर्स ठेवण्यात आले आहेत. लकी ड्रॉ, फ्री डिस्काउंट ऑफर सह कॅश बॅक ऑफर ही, तसेच सर्व कंपनीच्या फायनान्स ची सोय उपलब्ध. त्याचबरोबर हुमा गिफ्ट मध्ये सर्व नामांकित ब्रँडचे एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन, मिक्सर ग्राइंडर ही मिळतील. हुमा मल्टी ब्रँड शोरूम मध्ये ओप्पो, विवो, वन प्लस, नोकिया, लवा, टेक्नो, रिअलमी या व इतर सर्व कंपनीचे मोबाईल एका छताखाली उपलब्ध. या आणि पहा लाइव्ह डेमो. सर्व सोलापूरकरांनी हुमा गिफ्ट या ठिकाणी भेट देऊन सबसे सस्ता सेलचा लाभ अवश्य घ्यावा. अभी नहीं तो कभी नहीं अशी ऑफर फक्त हुमा गिफ्ट मध्येच. तसेच हुमा गिफ्ट या शोरूम मध्ये सर्व कंपनीचे एक्सेसरीज मिळतील. इयरफोन, नेक बँड, ब्लूटूथ, इयरबड्स, स्मार्ट वॉच, रॅपिंग, डी प्लस ग्लास, स्पीकर आणि सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध. तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या. हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड शोरूम, सात रस्ता, हुमा मेडिकल समोर, सोलापूर.